पुन्हा एकदा बुलेटिनमध्ये स्वागत. काही क्षणापूर्वी एनसीबीनं पत्रकार परिषद घेतली, किंबहुना पत्रकार परिषद एनसीबीला घ्यावी लागली, कारण आज दिवसभर नवाब मलिक यांनी जे आरोप एनसीबीच्या क्रूजवरच्या कारवाईवर केले ते अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप होते. यामध्ये एक व्हिडिओ आणि दोन इमेजेस दाखवण्यात येत होत्या, ज्यामध्ये किरण गोसावी आणि मनीष भानुशाली ही भाजपची लोक आहेत आणि त्यांना घेऊन एनसीबीनं ही कारवाई केली असा एक भयंकर मोठा आरोप नवाब मलिकांनी केला. त्यावर उत्तर देताना एका वाक्यात एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली की जे आमच्यावर केले गेलेले आरोप आहेत ते सगळे निराधार आहेत, कारण इंडिपेंडंट विटनेसेस होते किरण गोसावी आणि मनीष भानुशाली, ज्यांची नावं आम्ही नमूद केलेली आहेत पंचनाम्यामध्ये. मोहक जैस्वाल याच्याकडून माहिती मिळाली आणि कारवाई करण्यात आली कॉर्डिला क्रूजवर, जिथे 8 जण ताब्यात घेण्यात आली आर्यन खानसह. त्या सगळ्यांकडे 5 वेगवेगळ्या प्रकारचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आणि 1,38,000 आसपास कॅशसुद्धा जप्त करण्यात आली. त्यानंतर अनेकांना ताब्यात घेण्यात आलं, चौकशी करण्यात आली त्यांची आणि त्यांना अटकही केलं गेलं ड्रग्ज सकट. एनसीबीची ही सगळी पत्रकार परिषद ज्यातून आत्तापर्यंतच्या कारवाईविषयी माहिती देण्यात आली. बुलेटिनमध्ये इथेच थांबतोय, ताज्या घडामोडींचं पुन्हा भेटू. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.